नमस्कार मी सुरेखा देवदर्शन किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज मी बनवते उन्हाळा स्पेशल सर्वांनाच आवडणारी अशी बर्फी ही रेसिपी बनवायला सोपी खायला चविष्ट आणि झटपट तयार होणारी आहे पण त्यासोबतच ही घरगुती साहित्यांमध्ये कशी बनवायची हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं हे बघणार आहोत तर त्याकरिता आम्ही दोन खोबऱ्याच्या वाट्या घेतल्यात त्याची आपल्याला काळी पाठ जी काळी साल असते ती काढून टाकायची आहे तर त्यासाठी बटाटे वगैरे सोलण्याचं जे पिल रिमूवर असतं ना त्याचा वापर करते त्याच्याने हे सोपं पडतं जर का तुम्हाला या पद्धतीची प्रोसिजन करायची नसेल तर तुम्ही रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच जो रेडीमेड खोबऱ्याचा खिस येतो ना तो देखील वापरू शकतात तर या ठिकाणी मी एकशे पंचवीस ग्रॅम खोबरं घेऊन त्याची अशा पद्धतीने काळी पाट काढून घेतलेली आहे आणि जो काळा भाग असतो त्याचा आपण मसाली भा भाजींमध्ये वापर करू शकतात तर आता खोबऱ्याच्या वाट्या खिसणीवरती छान अशा किसून घेते किंवा याचे बारीक बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण फिरून घेऊ शकतात तर मी ह्या दोघं वाट्या खिसणीवरती अशा पद्धतीने किसून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकतात आता ह्या वाट्या किसून झालेल्या आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खोबऱ्याचा किस टाकून थोडा मिक्सरला हे फिरून घेते तर तुम्ही पाहू शकतात रेडीमेड डेसिकेटेड सारखंच खोबऱ्याचा खीस हा घरी तयार झालेला आहे मस्त असा पांढरा शुभ्र आंबा बर्फी बनवण्यासाठी आता घेतले दोन आंबे तर या ठिकाणी तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकतात पण जर का केशर आंबा वापरला तर अतिउत्तमच कारण त्यामुळे बर्फीला कलर टाकण्याची अजिबात गरज भासत नाही पण या ठिकाणी मला तो आंबा उपलब्ध झाला नाही तर म्हणून मी हा अशा पद्धतीचा आंबा घेतलेला आहे तर आंब्याचे अशा पद्धतीने काप करून किंवा पील रिमोअरच्या साह्याने देखील सोलून आपण घेऊ शकतात तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या फोडी ह्या काढून घेतलेल्या आहेत आणि गिठोळीला चिटकलेलं सुद्धा सुरीच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि सर्व ह्या काढलेल्या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्या की एकसारखा असा आमरस तयार होतो जर का तुम्हाला मिक्सरचा वापर न करता आमरस बनवायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी खाली बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे कारण त्याचा व्हिडिओसुद्धा मी आधी अपलोड केलेला आहे तर आता सर्व फोडी ह्या टाकून घेतलेल्या आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान असा स्मूथ असा रस हा तयार झालेला आहे आता हा रस आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवरती मी एक पसरड असा पॅन ठेवून घेतलेला आहे आणि गॅस चालू आहे पॅनमध्ये रस हा पूर्ण एक वाटी भरून टाकून घेतलेला आहे आता सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली करपायला नको आता एक वाटी रसायला अर्धी वाटी गेते मदे। साखर ही टाकून घेते रसामध्ये आणि साखर सुद्धा आपल्याला सतत हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून रस हा तळाला लागून करपणार नाही जळणार नाही म्हणून तर जर का तुमच्याकडे पाणी न घातलेला आंब्याचा रस शिल्लक असेल तर त्याचासुद्धा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकतात बर्फी बनवण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि मिडियम अशा गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला सतत हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकतात साखर ही मेल्ट झालेली आहे आता त्यामध्ये आपण बनवलेलं डेसिकेटेड कोकोनट एक वाटी हे टाकून घेते तर आपण या ठिकाणी एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे त्याला अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि जेवढा रस तेवढंच खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तर सर्व आपण हे मिक्स करून घेऊया कमी ते मध्यम अशा गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हे सतत परतत घ्यायचं आहे मी घेतलेल्या आंब्यातील रस हा पिवळा आहे कारण केशर हा आंबा उपलब्ध झाला नाही तर आंबा बर्फीला केशरी रंग येण्यासाठी मी यामध्ये केशरी रंग थोडासा टाकून घेते तर यामध्ये मी जल रंगाचा वापर करत आहे यामध्ये पावडर रंगसुद्धा येतात तर खाण्यामधील फ्रूट रंगातील जल रंग किंवा पावडर रंगाचा वापर यामध्ये आपण करू शकतात तर अशा पद्धतीने मी थोडासा रंग हा टाकून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा केशरी रंग आलेला आहे तुम्ही घेतलेल्या आंब्यातील रस हा जर का केशरी असेल तर अजिबात यामध्ये रंग घालायची गरज भासत नाही तर आता छान हे मिक्स झालेलं आहे घट्टसर झालेला आहे मिश्रण थोडं आता यामध्ये मी अर्धी वाटी खवा टाकून घेते माझ्याकडे हा खवा अवेलेबल होता म्हणून मी खवा टाकत आहे जर का खवा नसेल तर एक वाटी दूध टाकू शकतात जर का मिल्क पावडर असेल तर अर्धी ते पाववाटी इतपत आपण यामध्ये मिल्क पावडरचासुद्धा वापर करू शकतात तर आता हे खवा टाकून घेतलेला आहे छान मिश्रण हे आपल्याला परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण जर का दुधाचा वापर करत असेल तर छान दूध घोटेस आप तर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे घट्टसर मिश्रण होयस तर तुम्ही पाहू शकतात मिश्रण हे होत आहे बर्फी सेट करण्यासाठी मी या ठिकाणी अशा पद्धतीचा टीन घेतला आहे आपण केक टीन किंवा ताटाचाही वापर करू शकतात टीनमध्ये बटर पेपर हात ठेवून घेते जर का आपल्याकडे जर का बटर पेपर नसेल तर ताटाला किंवा टीनला तुप्पाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यावे तर आता तुम्ही पाहू शकतात मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे पॅनला अजिबात हे चिटकत नाही अशा पद्धतीचं झाल्यानंतरच गॅस बंद करून घेतलेला आहे आता टीनमध्ये छान घट्टसर झालेलं मिश्रण बर्फीचं हे टाकून घेतलेलं आहे मिश्रण हे थोडंसं गरम आहे आणि अगदी कोमट मिश्रण असतानाच आपल्याला हे सर्वच बाजूंना हे छान असं हे पसरून घ्यायचं आहे एकसारखं हे करून घ्यायचं आहे आता छान बर्फीला ही चकाकी येण्यासाठी आणि छान टेस्ट शायनिंग येण्यासाठी मी थोडं चम्मचला तूप लावून घेतलेला आहे गावरान तुपाचा हात आणि त्याने छान असं हे प्लेन करून घेते तर तुम्ही पाहू शकता छान अशी ही बर्फी प्लेन झालेली आहे चकाकी पण छान अशी आलेली आहे आता दहा ते बारा मिनटानंतरच मी यामध्ये सुरीने अशा पद्धतीने कट करून घेते म्हणजे जेणेकरून पूर्ण थंड ती बर्फी आपली ही व्यवस्थित कट होईल अगदी मार्केटसारखी तर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये ही बर्फी कट करून घेतली आहे अशा पद्धतीने अर्धवट अशा सुरीने मी ह्या कट मारलेल्या आहेत आता त्यावरती आपल्या आवडीनुसार ज्या आपल्याला ड्रायफ्रूट लावायचे आहे ते आपण लावू शकतात तर मी या ठिकाणी थोडे पिस्त्याचे काप गार्निशिंगसाठी लावून घेते याने लोक छान असं आकर्षक दिसते तर अशा पद्धतीने पिस्त्याचे काप हे लावून घेतलेले आहेत तर आपण हे दोन तासासाठी ही बर्फी अशीच राहू दिलेली आहे जर का घाई असेल तर एक तासासाठी आपण ही बर्फी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकतात तर, तर आता दोन तास झालेले आहेत आणि बर्फी सुद्धा छान अशी ही सेट झालेली आहे कडक झालेली आहे तर आता ही पिझ्झा कटरने मी याला पुन्हा एक वेळेस कट करून घेते म्हणजे अगदी मार्केटसारखं लोक येईल आपण बनवलेल्या आंबा बर्फीला तर तुम्ही पाहू शकतात छान अशी ही कट करून झालेली आहे तर आता मी तुम्हाला एक वडी दाखवत आहे बर्फीची कशी छान अशी ही झालेली आहे अगदी परफेक्ट ही बर्फी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात लोकसुद्धा मस्त दिसायलासुद्धा जशी दिसायला छान आहे तशी चवीलासुद्धा भन्नाट अशीही लागते तर नक्की या मध्ये तुम्ही ही बर्फी बनवून बघा अगदी मोजक्या साहित्यात आहे आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास तर मला कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन पण प्रेस करा म्हणजे यापुढे लिहिणारे व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर तुम्ही पाहू शकतात रंगसुद्धा खूप छान असा आलेला आहे अगदी जशी आपण मँगो बर्फी मार्केटमधून विकत आणतो सेम तशाच पद्धतीची मँगो बर्फी ही घरी तयार झालेली आहे तर मी आता तुम्हाला तोडून दाखवते अगदी परफेक्ट ही रेसिपी झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले असेलच तर पुन्हा भेटू नवीन अशाच एखादी छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार रेसिपीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद